नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज डेली रुटीन चालू झालं आहे रात्रीपासून का, तर आता जेवण वगैरे झालं, 10 वाजलेत. मगाशी 9 वाजता हे केलं मी, 10 लगेच जेवलो, 10 वाजलेत. तर चंदा मम्मा एवढे छान आलेत, म्हटलं कुणाला बघायला मिळालेत नाही. तर तुम्हाला रोजच सूर्याचं दर्शन असतं, आज चंदा मम्माच्या दर्शनानं व्हिडिओला सुरुवात करावी. मी माझा मॅजिक बॉक्स बाहेर ठेवायला आले होते, आलं आहे का चंदा मामा बघायला, तेवढा सुंदर चंदा मामा मला दिसला म्हणून मला असं वाटलं की डेली ब्लॉगला सुरुवात रात्रीपासून करावी. काय फरक पडत नाही अगदी असा की आपण, तुम्हाला असं वाटतं का ताई चंद्र सूर्य तारे ह्याच्याशीच सारखी हे करत असती? तर मला ना हे सगळं खूप आवडतं, चंद्र तारे नदी निसर्ग प्राणी ह्याच्यातच हे सगळं माझ्या आवडी आहेत. त्याच्यामुळे बघा किती सुंदर चंद्र दिसतोय. थंड गरम होत आहे रात्री, तुम्ही बघितलं असेल की मी डेली रुटीनला रात्रीचा चंद्र दाखवून तुम्हाला सुरुवात केले, म्हणजे आत्ता ह्याच्या आधी बघितलं असेल तुम्ही. आणि आज सकाळी काय झालं माहिती आहे, ज्यांनी डेली रुटीनचा व्हिडिओ आला त्यांना काय झालं हे मलाच कळलं नाही. मी डेली रुटीनचा व्हिडिओ काल इतका छान केला होता, 20 मिनिटाचा झाला होता खरा, पण व्हिडिओ इतका छान होता आणि तो व्हिडिओ गायब. सकाळी तुम्हाला पाठवलं होतातल्या बऱ्याच जणी म्हणायला लागल्या की ताई काय मिस्टर इंडिया झालीस का काय, कुठं गायब झालीस, काय झालीस. मलाच कळलं नाही की मी रात्री एडिटिंग करून ठेवला होता, सकाळी टाकायचे वेळ व्हिडिओ कुठं झाला कुठं गेला. तर आत्ता मी तुमच्यासाठी होता तयार तो व्हिडिओ टाकला आणि ब्युटी टिप्सचा एक व्हिडिओ परत टाकला आहे. कालचं जे आपण सिरम केलं आहे त्याच्याबरोबरला पॅक महत्त्वाचा आहे तो टाकला आहे. त्याच्यामध्ये ऑरेंज घातले, ते ऑरेंज मी खात आहे कारण मी सकाळपासून नुसतंच काम करते आहे आणि त्यात तो व्हिडिओ गेल्यामुळं एवढी दुःखी झाले मी, दुःखी म्हणण्यापेक्षा नाराज झाले की अरे बापरे 15-20 मिनटं आपण त्याच्यासाठी नाही का एवढं सगळ्या ह्याच्यात नाही एक मिनटं काढून काम केलं आणि सगळं बाद झालं. जाऊ दे, गेलं ते कुठनंच आणू शकत नाही कारण मेमरी पण फुल झाली होती फोनची काल, त्यामुळं मी ऑल डिलेक्ट मारलं होतं, चूक माझीच होती. पण मला काय वाटलं होतं की एडिटिंग जिथं करून ठेवलेला आहे तो व्हिडिओ असेल, पण सगळं फोनच स्वच्छ करून टाकला होता मी, त्यामुळे माझे 20 मिनटाचे कष्ट काल वाया गेले. जाऊ दे, दिवस गेला, काम गेलं, सगळं गेलं. रीडिंगमध्ये पण आज हेच निघालं की असंच आहे मिनराशीचं. वाजले तर 11, आज माझा स्वयंपाक झाला नाही आहे. सकाळी केलं होतं शेवयाचं उपीट कोण करतं सांगा, आणि कोणाला बघायचं असलं तरी सांगा. डेली रुटीनमध्ये तुम्हाला मी जरूर दाखवीन. आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ह्याचा व्हिडिओ ब्युटी टिप्सच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी की मी हा क्रॉस का काढते. सगळ्यांनी विचारलं, ज्यांना माहीत नाही त्यांनी विचारलं, ह्याचा अर्थ आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही माझा. आणि मग विचारत राहता की असं काय केलं आहे ताई, तसं का केलं आहे ताई, तर मी अजिबात सांगणार नाही. व्हिडिओ बघायचा आणि मला कमेंट करायचं की ताईनं क्रॉस का काढला आहे ते. चला स्वयंपाक करूया, धुणं व्हायचं आहे, करूया कामं परत. म्हणजे काही कामं रोजचीच आहेत, पण कॅमेरा घेऊन कामं करणं अवघड होतं की इथं माहिती आहे तुम्हाला, इथं कॅमेरा इकडं ठेवला तर वर उभा राहतो आणि मला इथं राहायला जागा पुरत नाही. त्याच्यात कट्टा आणि पोट माझं एवढं बरोबर येतं की जिथं ऑपरेशनचे टाके असतात ना आपले, तिथंच ते पोटाला सारखा कट्टा लागतो असं होतं. त्याच्यामुळे मी इथं वरच ठेवूनच तुम्हाला दाखवत असते, हे मला सोपं पडतं, ना मला त्रास होत काही, ना तुम्हाला बघायला काही त्रास होत. ते एवढं मोठं किचन माझं आहे, ते बघत जा तुम्ही आपलं बिंदा असतं. तर स्वयंपाकाला सुरुवात करते, धुणवायचं आहे. आज व्हिडिओ तुमच्यापर्यंत लक्ष्मीचा पोचला असेल, आठ तो करून ठेवला आता म्हणून बरं नाही तर धावपळ सगळी झाली असती. चला करूया रुटीनला सुरुवात. मी आली आहे धुणं धुवायला बाहेर. आपण जिथं पहिलं धुणं धुत होतो तिथं आत्ता खूप आलेलं आहे, तर मी इथं गोठ्यातच थोडीशी जागा केली आहे धुणं धुवायला. मस्तपैकी पाणी आहे इथं सगळं आहे. आणि इकडे ताई विचारतात की ताई तुझ्याकडं मशीन नाही का, तर माझ्याकडं मशीन आहे
चांगल्या दोन दोन मशीन माझ्याकडे आहेत, पण मला आवडत नाही, मला हाताचंच धुणं आवडतं. ज्यावेळी अगदी मी आजारी असते काय असते त्याचवेळी फक्त मी मशीननी धुणं धुत असते. बाकी सगळ्या वेळी दोन घसऱ्यात धुणं धुणं हेच मला आवडतं, असं कुणाकुणाला आवडतं सांगा. आणि त्यामुळं काय होतं, थोडा वेळ पाण्यात राहिल्यामुळं हाताची पण आग पायाची पण आगवाजी कमी होती, आणि पाण्यात खेळत बसायला मला आवडतं. तर रीन आलामध्ये कोणकोण कपडे घालतं, रीन आला आणि हे व्हॅनिश दोन जर घातलं ना तर पांढरे कपडेसुद्धा खटाखट छान निघतात, मशीनपेक्षा छान निघतात. मशीनचे तर कपडे पसंतच नाहीत आमच्यात, त्यामुळं काही प्रश्नच येत नाही. सकाळी सकाळी भिजवून ठेवलेत कपडे, आता धुवायचे. तर पांढरे कपडे निघायला रिनाला अतिशय उत्तम आहे. रिनाला आणि व्हॅनिश जर एकत्र आपण घातलं तर कपडे मस्तपैकी निघतात. मी घेते धुणं धुवून आणि मग तुम्हाला भेटते. तर माझं धुणं झालं सगळं, पण पायाची खूप आग होती आहे. मी शाम्पूची पुडी आणली, आतनं घातली आणि पाय भिजायला घातले पाहिजे. पाय पण स्वच्छ होतील आणि पाय गार पण होतील. दोडी काबं एकत्र करायची, त्याच्यासाठी मी मस्तपैकी पाय पाण्यात बुडवून आता 10 मिनटं जा बसली आहे. की पडणा स्त्रियांचे पाय स्वच्छ असणं हे एक चांगलं आहे, म्हणजे ते का शास्त्र सांगतो. तुम्हाला आठवत असेल पूर्वीचे व्हिडिओ माझे, की स्त्रियांचे पाय ज्यांचे स्वच्छ असतील त्यांच्या पायात लक्ष्मी असते. आता शास्त्र आहे, पूर्वजांनी लिहून ठेवलं आहे, आपण मानायचं नाही मानायचं आपल्या हातात आहे. पण वेळ असेल आणि धुणं धुवायला जर वेळ असेल ना तर पाय स्वच्छ आपोआप राहतात. खरं सांगू का, कधी कधी मी फक्त पाय स्वच्छ आणि पायातलं स्वच्छ घासण्यासाठी सुद्धा धुणं मशीनला लावत नाही काय, अशी आपली पस्तवेगळी पाय हे करते, सगळ्यात शेवट काम करते धुण्याचं. त्याच्यामुळे निवांत पाण्यात खेळत बसायला येतं. कधी कधी ओरडतात सर्दी होती मग पाण्यामुळे वगैरे, पण चालायचं तेवढं काय लक्ष द्यायचं नाही आपण. पण तुमच्यासारखंच माझं पण असतं, केला हट्ट ना मग मी खूप जोरात हट्ट करते, नाही कशाला हे करत त्यांना. अरे बघा पाय माझे आता भिजत आहेत अजून मस्तपैकी. तर हे बघा असे पायाच्यात शाम्पूची पुडी घातले, मीठ घातले, सगळं घातले मी, त्याच्यामुळे दुखायचे पण थांबतील आणि स्वच्छ पण होतील. 10-15 मिनटं झाले. मी काय करते माहिती आहे, माझ्याकडे पायाचा ब्रश पण आहे, पण तरीसुद्धा याच ब्रशनं धुणं जण आपण धुतलं त्याच ब्रशनं थोडासा रच्चा रस त्याला हे मारते, ब्रश मारते, म्हणजे काही घाण व्हायचं आणि हे व्हायचं कारणच नाही. भले रानात जाओ कुठेही जाओ, ह्याच्यावर मावशींनी साबण ठेवलं आहे. असं मस्तपैकी मी स्वतःचं स्वतःच पेडिक्युअर म्हटलं तरी चालेल ह्याला करत असते, आणि पाय स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असते. किती साडी ओली होती, पण काय करणार नाही, सवीच लागते. पट्ट्या सुद्धा सगळासून टाकत असते, माझ्या पट्ट्या शेवट आपण मोडायला देतो की नाही तेव्हा सुद्धा माझ्या पट्ट्या पांढऱ्या स्वच्छच असतात आणि जोडवी पण पांढरी स्वच्छच असतात, कारण मी असे असे मधनं त्यांना नेहमी घासत असते. कशाला पेडिक्युअरला 500 रुपये घालवायच्यात, आमच्या ग्रामीण भागातलं हेच पेडिक्युअर. कोण कोण माझ्या मताशी सहमत आहे त्यांनी मोठी स्माईली द्या. हो ताई बरोबर आहे, हेच खरं पेडिक्युअर बिना पैशाचं. पूर्वी ना आम्ही ओढ्याला धुणं धुवायला जायचं, म्हणजे यावर्षी माझ्या पोटाचं ऑपरेशन, तिसरं ऑपरेशन झालं माझ्या पोटाचं, त्यामुळे मला आता जडजड उचलायला
बंदी केले सगळ्यांनी तेव्हा सोडत नाही नाहीतर मी. आमच्या इथं मोठा ओढा आहे, खूप पाणी आहे त्या ओढ्याला, त्याच्यामध्ये धुणं घ्यायला जायची आणि 2-3 तास ओढ्यातनं माघारीच यायची. नाही गप्पा बाय, कायशी गप्पा, आणायची बसायची तिथं, धुणं झालं तरी काय आणि वाळलं तरी काय, सारखं सगळं काम आवरायचं. आता निदान या वाईटीच्या तरी नादीला, म्हणजे यूट्यूबच्या तरी अभ्यासाच्या मागं लागते, पण तेव्हा म्हणून मला एवढे अनुभव आहेत बायकांचे सगळे, काय अडचणी असतात, काय असतात, कुणाचं नवरे पीत असले काय असलं सगळं मला कळतं ना. तर ह्याच्यामुळं का तर मला खूप मैत्रिणी आहेत. आणि आता नाही मी ओढ्याला जात, घरातच धुणं होते, पण ओढ्याला पण धुणं धुवायची मजा खूप वेगळी आहे. गप्पा मारायला बायका, टाईमपास वर खडक बिडक धुणं स्वच्छ, तो बाहेरचा धुणं मी कधी कधी धुते दाखवते, तो खडक मी ओढ्यातनं आणला आहे, 10-12 जणांनी उचलून आणला आहे. ह्यांना म्हटलेलं मला तोच खडक पाहिजे, त्याच्यामुळं त्यांनी आणलेला. आणि माझ्या हातातल्यासुद्धा अंगठ्या सगळ्या चांदीच्या आहेत, 1-2 सोन्याच्याच नाही तर सगळ्या चांदीच्या आहेत. त्यांनासुद्धा बी अशी नाही का धुणं धुताना हे करताना अशी थोडासा ब्रश मारते, म्हणजे कुठं कणी काढत नाही असेल, कुठं काय असेल की नाही, तर मस्तपैकी स्वच्छ अंगठ्यासुद्धा माझ्या दिसतात. चुलीवरचा स्वयंपाक असून सुद्धा माझ्या हात आताच्या भांडी तगत पातेला तिथे आता घासायचं आहे अजून, तर मस्त बे, काय नाही होत हात काळे गुळे. स्वच्छता राखली ना, रानात काम करा नाही अजून कुठं काही करा, आपण स्वच्छच राहतो. हे बघा झालं आता माझं काम, पाय वाजे स्वच्छ झाले, पेडिक्युअरच झालं माझं, काय का कुटुंब एक दैन काय ते. म्हणजे जोडवी स्वच्छ झाली, माझे पत्त्या स्वच्छ झाल्या, माझे पाय स्वच्छ झाले, आणि महत्त्वाची गोष्ट पाय गार पडले माझे. आता टाकी संपली तर हे ओरडतील किती पाणी वाया घालवलंस म्हणून, तर आता अभ्यास करते, आता भेटते, आता धुणं वाळत घालते, जेवते. आता मी काय केलं, चपाती केली, मटकीची उसळ केली, आमटी भात केला, जेवते आणि 4 ते 6 बरोबरच तुम्हाला भेटते तोवर. तुम्ही पण आराम करा. संध्याकाळचे वाजले 7, स्वयंपाकाला सुरुवात तुम्हाला म्हटलं होतं, आता डायरेक्ट आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाला भेटूया. चहा पिला, दुपारी मध्ये आधी काही नाही एका व्हिडिओचा अभ्यास केला आणि होती किरकोळ कामं तीच करत होते, तर आता स्वयंपाकाला सुरुवात करूया संध्याकाळच्या. तर आज स्वयंपाकाचा बेत आहे 3 मिक्सर डाळी घेणार आहे, भात पण वेगळा मटार घालून भात करणार आहे असं, आणि नंतर फोडणी देणार आहे त्याला. आणि करणार आहे भेंडी आणि बटाटा सुका आणि हा दादा डाळ तडका, 3 मिक्स डाळीचा डाळ तडका. तर मी डाळी धुवून घेते आणि कुकर लावते आणि मग तुम्हाला तांदूळ आणि मटार फ्रोझनचा असा डायरेक्ट एकत्र लावला आहे. बासमती अख्खा तांदूळ घेतला आहे, त्याच्यात अर्धी वाटी, एक वाटीला अर्धी वाटी मटार घातला आहे. जेवढं आपल्याला भाताला नेहमीला मीठ लागतं ते घालून घ्यायचं. यात 3 मिक्स डाळी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हळद घातली आणि थोडंसं तेल. तर अशाच कुकरला 2 शिट्ट्या काढून घेते आणि मग दाखवते थोडं. तर कुकर झाला आहे, भेंडी अशी करते मी, अशी चिरून घेतले सगळ्यात, काही किडकी वगैरे आहे का बघितली मध्ये, एक एक असा छेद मारून व्यवस्थित. आणि भेंडी आणि बटाटा करायचा आहे म्हणून बटाटा असा असा चिरून घेतला आहे मी सगळा पातळ मस्तपैकी उभा उभाच पण, आणि 4 मिरच्या उभ्या तशाच मध्ये चिर घालून चिरून घेतल्या. आता भेंडीला या मसाला लावून ठेवणार मी, म्हणजे आवाज पोचतो पाहिजे. थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडीशी लाल तिखट पावडर आणि थोडंसं बेसन, सगळं थोडं थोडं अंदाजानं, आणि एक 1/2 लिंबू. ह्याच्या आत हे सगळं आपण एकत्र करून भरत बसलो तरी चालतं, पण असं केलं तरी चालतं, लिंबू महत्त्वाचं आहे. बी पटली
हे सगळं असं झाल्यावर भेंडीला असं सगळं कोट करून घ्यायचं व्यवस्थित हाताने. किंवा असं सगळं एक एकत्र नाही का करून एकात एकात असं भरून ठेवलं तरी चालतं असं सगळ्या ह्याच्यात. पण फार वेळ खाऊ पद्धत होती ती म्हणून मी अशी लावून घेते. सरळ दोन्ही एकत्र करायचं असेल तरच अशी भेंडी करते, नुसती करायची असेल तर मग भरायचं त्यात. आता थोडंसं तेल टाकायचं आणि मस्तपैकी असंच ठेवून टाकायचं. एक 10-15 मिनटं तरी त्याला चांगलं पाणी त्याचं सुटू द्यायचं किंवा मुरू द्यायचं असं म्हणता येईल. त्यात मी तेल घालते आणि तर इथं कढई तापायला ठेवली आहे. डाळ तडक्याला फोडणी देऊया. तेल घालते थोडंसं कारण वरणतुपाची फोडणी मी देतच असते डाळ तडक्याला, त्याच्यामुळं थोडंसं तेल घालते. तापलेलं आहे मोहरी. मोहरी मस्त तडतडली की जिरे जिरे तडतडले की एक तेजपत्ता, एक दालचिनी, एक लवंग, 2-3 मिरे, 2 लवंगा. मस्त वास आला. आता लसूण जरा हिरवी मिरची यात आवडत असेल त्यानं याच वेळी हिरवी मिरची घातली तरी छान वास येतो. कढीपत्ता थोडासा कांदा बिंदास तोडी मारूनच खाली आली. तेजपत्ता हसला असाल ना आता सगळ्या हसा हसायसाठीच असतं. हसायसाठीच बोलायचं असतं. हा सगळ्यात तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगायची रोजच्या व्हिडिओत म्हणजे राहती तर आता स्वयंपाक करता करता सांगते असू दे विना सेल दिसत तो मला तरी आवाज येतो आहे माझा. तर मी जेव्हा त्या गरुड पुराणातले व्हिडिओ करत होते तेव्हा त्या आत्ता खरं खरं आठवणा बरं का मला नदीचं नाव आता खरंच आठवडा बाबा. त्या नदीचं नाव नाही का त्या दिवशी मी अगदी लिहिलेलं होतं पाठवतं माझं. पण माझं असंच आता तुम्ही कसं फुलीवरनं हे केलं की नाही तुम्हाला ओळखायला येते की बाबा ताईनं फुली का काढले. तसाच ते मला करायचं होतं की कुणाकुणाला मीठ घालते कोणाकोण व्हिडिओ इतक्या मनपूर्वक बघताय की त्यांना कळेल की मी काय बोलले आणि मी त्या नदीचं नाव आता परत लिहू नका आता माझं पाठ आहे पण आत्ता आठवत नाही आहे मला. तर त्यावेळी मी असंच केलं होतं सहज की बाबा नदीचं नाव काय आहे हे कोणकोण खाली लिहितं आहे कोणकोण सगळा व्हिडिओ बघतं आहे ह्याच्यासाठी. आणि आत्ता पुलीसारखंच ते वापर केलं होतं. आत्ता मला मात्र खरं खरं आठवेला बरं का माझं डोकं आत्ता स्वयंपाकात आहे त्यामुळं तिकडं नाही आहे गप्पा म्हणून सांगते तेव्हा मी असा मस्तपैकी कांदा टॅमॅटो शिजवून घेते. तर इतपत असा थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे छान वाटतो तो. आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया कारण फोडणीनंतर वरणं परत द्यायचीच आहे आपल्याला. तर ही घातली लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडासा किचन किंग मसाला. मला खूप आवडतो ह्याला किचन किंग मसाला तरी नाही तर मग कसुरी मेथी तरी दोनपैकी एक असेल ना तरच त्याला मग धाब्यासारखा स्वाद येतो नाही तर मग ते आमटी खाल्ल्यासारखं वाटतं. कसुरी मेथी पण आहे माझ्याकडे पण आत्ता मला तो पाहिजे किचन किंग मसाल्याचा वास पाहिजे. थोडासा कच्चा ठेवायचा अगदी आपण भाज्यांना करतो तसा नाही मी नाही ठेवत म्हणजे माझी पद्धत सांगते आपली तुम्हाला. शिजला आहे आता डाळ. तिन्ही डाळी एकत्र करते म्हणजे हेल्दी होतं. ही डाळ कोण खात नाही ती डाळ कोण खात नाही असं घरात होतं त्याच्यामुळं
सगळ्या एकत्र डाळी केल्या की छान वाटतं. सगळ्यांना सगळ्या डाळी, सगळ्यांच्याच आवडीच्या डाळी एकत्र येतात आणि मिश्र डाळीची चवच काही वेगळी लागते. काय तडक्याला देते मी फोडणी. याच्यामध्ये घेतलं आहे तूप, थोडीशी मोहरी. मोहरी मला जास्त आवडत नाही कशातच, पण थोडीशी मोहरी. जिरं, हिंग आणि या आपल्या बेडगी मिरची जी आहे तिचे असे तुकडे करून घेतले. त्यातल्या बिया टेस्टच लागतात. बिया सगळ्या अशा काढून टाकायच्या आणि मग फोडणीला तडका द्यायचा. लगेच फुलतात हवा मस्तपैकी, त्या काळ्या होतात, लक्ष द्यायचं. आणि कलरसाठी बेडगी मिरचीची पावडर. डाळ तडका आता शिजला आहे. एखादी उकळी घ्यायची थोडीशी आणि बास करायचं. तर झाला डाळ तडका. ह्याला थोडीशी उकळी घेऊन टाकते मी. आता तुम्हाला भाताला फोडणी देते. तुम्हाला दाखवलं मगाशी मी की मटार आणि तांदूळ मी कसे एकत्र लावले. ते असे मोकळे मोकळे मस्त शिजले. फोडणी तुपाचीच घालते. रोज पांढरा भात खाऊन कंटाळा येतो. त्याच्यामुळे ज्या दिवशी डाळ करेल त्या दिवशी मी असा वेगळे वेगळे कशाचे ना कशाचे भात करत असते. आता तुम्हाला दाखवत जाईल मी कशा कशाचे भात करत असते. तर आता भरपूर सारे जिरे, जिरे चांगले, एक तेजपत्ता, कढीपत्ता आणि दालचिनी आणि एक दोन लवंगा, दोन मिरे घातले. चकरी फुला आणि वेलची मोठी पण घालते मी, पण नाही माझ्याकडं असतं. आता किराणं भरेल तेव्हा भरेल. झाली ही फोडणी मस्तपैकी. आता आपण या भातात मीठ घातलेलं आहे, वाटाणा घातला. याच्याऐवजी फरसबी घालायची, कधीतरी गाजर घालते मी, कधीतरी काय असं वेगळं वेगळं असतं. त्या डाळीवर नुसार कोथिंबीर घालायचे. बाकी झालेला आहे भात मस्तपैकी. एखादी वाफ घ्यायची, कधी मटार, कधी बटाटा, कधी फ्लॉवर, कधी सगळ्या भाज्या अशा डायरेक्ट ह्याच्यात लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या. एक म्हणजे 90% शिजला पाहिजे तांदूळ, सगळ्या नाही शिजवायचा. म्हणजे ह्याच्यात वाफ घेताना तो बरोबर मोकळा मोकळा मस्त. तर बघा किती सुंदर मोकळा मोकळा भात झाला आहे. इथे ह्याला वाफ घेते आणि भात पण झाला, माझे डाळ पण झाली. आता दाखवते तुम्हाला भेंडी. आता करते मी बटाटा आणि भेंडी एकत्र भाजी. तर घालूया थोडेसे मोहरी. मोहरी तडतडली की जिरे, जिरे तडतडले की हिंग. आणि हे बटाटे मी जे चिरून घेतले होते ते पाण्यात ठेवले होते ना, आता त्याच्यातलं पाणी काढून टाकून थोडेसे कुसून घेतलेत. आणि आता नुसते बटाटे याच्यात टाकायचे, भेंडी नाही टाकायची. लगेच बटाटे टाकायचे. गॅस मोठाच ठेवायचा आणि मस्तपैकी लाल होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे. म्हणजे 75% शिजले पाहिजेत एवढे त्याला परतून घ्यायचे. चांगले गॅस मोठा ठेवून वाफेवर शिजवले झाकून तरी चालतील, असे हलवून हलवून शिजवले तरी चालतील. तर हे थोडे लाल होऊ देत मग दाखवते. तरी बटाटा जेवढा हवा आहे मला तेवढा व्यवस्थित शिजला आहे. म्हणजे बघा आता एकाची फोड दाखवतो मला. असं जर आपण उलटण्यानं असं केलं तर त्याच्या दोन तुकडे होत आहेत. एवढाच हवा आहे, तेवढा व्यवस्थित शिजला आहे. बाकीचा तो भेंडी बरोबर शिजेल, कारण भेंडी लवकर शिजेल आणि हा राहील. मग आता भेंडीत आपण सगळं घातलेलं आहे, पण ते भेंडी पुरतं घातलं आहे. म्हणून आता बटाट्याचे मसाले बटाट्यात घालून घ्यायचे.
हळद घातले, थोडंसं तांबडा तिखट त्यात पण आहे, दोन्ही मिळून व्यवस्थित ते होत आहे मॅच. आणि हे बटाट्याचं मीठ, वेगळे मसाले ते बरोबर तेवढंच त्याला होतात सगळे व्यवस्थित. थोडासा गरम मसाला आणि थोडंसं डाळीचं पीठ त्यात पण आपण घातलं, यात पण घातलं, एक सगळ्याला कोटिंग होतं मस्तपैकी. आणि बटाटा आणि भेंडी छान लागते. दोन मिनटं भाजू द्यायचे ह्याच्यात. तेल जास्त घातलं आहे म्हणजे भेंडी सकट तेल आहे म्हणून ते तुम्हाला आता जास्त दिसतंय. मसाले मस्तपैकी मी चळले. ती आपण ही सगळ्यात स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी भेंडी कोट करून ठेवली होती, ती भेंडी यात शिजलेली असली मिरची मला खूप आवडते म्हणून मी एक दोन मिरच्या त्या माझ्यासाठी त्याच्यात घालत असते. भेंडीतली मिरची मला खूप आवडते. मस्तपैकी हलवायचं आणि दणकून वाप घ्यायची. आता त्यात आपण लिंबू घातले त्यामुळं काही भेंडीला चिकटपणा वगैरे येणार नाही आहे. त्याला एक दणकून वाप घेते आणि मग तुम्हाला भाजी झाल्यावर दाखवते. तर माझ्या झाल्या भाकरी आणि ही बटाटा आणि भेंडीची भाजी. मस्तपैकी सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. तर तर ही आहे माही. वो माझा स्वयंपाक झाला आहे. तर मी बघा घाम. तर आता मी मस्तपैकी आंघोळ करणार. उन्हाळ्यात मला दोनदा गार पाण्यानं करावीच लागणार, इथं हेच नाही विषयच येत नाही काही. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं डेली रुटीन हे नक्की मला सांगा. उकाडा एवढा झाला ना स्वयंपाक झाल्यावर की काही सुचेल आता बोलायला सुद्धा. पण आता वाजलेत 7:15 झालेले आहेत, जेवायची वेळ झालेली आहे. तर आता आम्ही मस्तपैकी जेवतो आणि झोपतो. तर तुम्ही पण आता हा व्हिडिओ तुम्ही उद्या बघणार आहे माझा सकाळी, त्यावेळे तुम्ही काही झोपणार नाही, पण मी व्हिडिओ बास करते म्हणून तुम्हाला म्हणते गुड नाईट. परत भेटूया नवीन ब्लॉगबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा बाय बाय. आणि ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्की खूप साऱ्या कमेंट करा की ताई कर तू काम, आम्ही आम्हाला आवडतं. तर मी नेहमी तुम्हाला मधनातनं 2 दिवसातनं एकतरी ब्लॉग दाखवायचा प्रयत्न करीन. तर चला टाटा बाय बाय.